आज अपन सेकंड ऑर्डर डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू एक्स या टाइप मधले जे काही स्टँडर्ड क्वेश्चन आहेत ज्याच्यामध्ये फक्त डेरिवेटिव काढायचं नाही तर त्याला मॉडिफाय करायचं आहे. फर्स्ट डेरिवेटिव काढल्यानंतर त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, पुन्हा नंतर सेकंड डेरिवेटिव काढायचं आहे आणि एका पर्टिक्युलर टर्मपर्यंत त्याला ऑप्टेन करायचं आहे, जे की आपल्याला ऑप्शनमध्ये किंवा शो दॅटमध्ये म्हणजे सब्जेक्टिवमध्ये हे प्रॉब्लेम विचारले तर ते शो दॅटमध्ये विचारले जातात आणि ऑब्जेक्टिवमध्ये जर विचारले तर जे शो दॅट आहे तेच त्याचं ऑप्शन असतं, फक्त त्याला थोडंफार एलएचएस आरएचएसमध्ये चेंजेस केलेले असू शकतात. आपण जे फायनल आन्सर काढू लास्ट स्टेप तर तेच ऑप्शन किंवा तेच शो दॅट असेल. आता आपण याला डिफरन्शिएट करू, डिवाय बाय डीएक्स काढू. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढतो, डिवाय बाय डीएक्स इज इक्वल टू साइन डेरिव्हेटिव्ह कॉस कॉस ऑफ एम कॉस इनवर्स एक्स, साइन ऑफ एम कॉस इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ एम कॉस इनवर्स एक्स into m, m constant, derivative of cos inverse x is equal to minus 1 by under root 1 minus x square. Chain rule चा वापर करून derivative काढले, हे sin चा derivative cos आहे, m cos inverse x constant. पहिलं मेन फंक्शनचा derivative काढला cos, sin चा derivative cos, नंतर subordinate function m cos inverse x चा derivative, त्यात m constant, cos inverse derivative minus 1 by under root 1 minus x square. आता हे इकडं मल्टिप्लाय करतो, रूट वन मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी आय डी एक्स इज इक्वल टू रूट वन मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी आय डी एक्स इज इक्वल टू मायनस एम कॉस ऑफ एम कॉस इनवर्स एक्स, रूट वन मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी आय डी एक्स इज इक्वल टू मायनस एम कॉस ऑफ एम कॉस इनवर्स एक्स. हे फर्स्ट इक्वेशन आहे. सेकंड तर याला आपण इव्हेंट व्ही चालू वापरू, इव्हेंट व्ही ना डिप्रेशिएट करू, रूट वन मायनस एक्स कर कॉन्स्टंट डेरिवेटिव्ह ऑफ डी अपॉन एक्स इज इक्वल टू डी टू आय बाय एक्स कर रूट वन मायनस एक्स कर कॉन्स्टंट डेरिवेटिव्ह ऑफ डी आय बाय एक्स इज इक्वल टू डी टू आय बाय एक्स कर प्लस डी आय बाय एक्स कॉन्स्टंट डी आय बाय एक्स कॉन्स्टंट डेरिवेटिव्ह ऑफ अंडर रूट वन मायनस एक्स कर वन अपॉन टू अंडर रूट वन मायनस एक्स कर इंटू मायनस टू एक्स डेरिवेटिव्ह ऑफ अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वन बाय टू अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर इंटू मायनस टू एक्स इज इक्वल टू आता याचा डेरिवेटिव्ह इथे घेतो मायनस एम कॉन्स्टंट आर एच एसचा डेरिवेटिव्ह मायनस एम कॉन्स्टंट हे कॉसचा डेरिवेटिव्ह काढतो कॉस ऑफ एम कॉस इनवर्स एक्स डेरिवेटिव्ह मायनस साईन ऑफ एम कॉस इनवर्स एक्स मायनस साईन ऑफ एम कॉस इनवर्स एक्स हे कॉस्ट डेट झाला मायनस साईन आता याचा डेट एम कॉस इनवर्स एक्सचा परत एम कॉन्स्टंट आणि कॉस इनवर्स एक्स डेट मायनस वन बाय अंडर रूट वन मायनस एक्स कर कॉस इनवर्स डेट मायनस वन बाय अंडर रूट वन मायनस एक्स कर आता हे या ठिकाणी लक्षात घ्या हे मायनस मायनस आणि मायनस परत हे एम इंटू एम आर एच एसमध्ये पर्टिक्युलरली थोडं सिम्प्लिफाय करून घेऊ तसं तर आता येत आहे रूट वन मायनस एक्स कर इंटू डी टू आय डी एक्स कर हे टू टू कॅन्सल करतो मायनस एक्स अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स कर इंटू डी आय डी एक्स मायनस एक्स बाय अंडर रूट वन मायनस एक्स कर इंटू डी आय डी एक्स हे मायनस मायनस मायनस
that is minus m square. Yella y get over sine of m cos inverse x is equal to y. Sine of m cos inverse x is equal to y upon under root 1 minus x square. तर फक्त एक शेवटची स्टेप आहे, तर रूट वन मायनस एक्स करणे, प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं. याला रूट वन मायनस एक्स करणे मल्टिप्लाय केला तर ते वन मायनस एक्स करत आहे इंटू डी टू आय डी एक्स कर अंडर रूट वन मायनस एक्स करणे मल्टिप्लाय केला तर वन मायनस एक्स कर इंटू डी टू आय डी एक्स कर मायनस एक्स डी आय डी एक्स इजिकल टू मायनस एम स्क्वेअर वाय. ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारलं क्वेश्चन तर हे त्याचे ऑप्शन असतात, प्लस एम स्क्वेअर वाय, मायनस एम स्क्वेअर वाय, एम वाय, मायनस एम वाय किंवा नसते वाय, या पद्धतीने देतात. तर आता परत एकदा आपण हा प्रॉब्लेम बघू कसं केलं ते. हे फंक्शन वाय इक्वल्स टू साईन ऑफ एम कॉस इनवर्स एक्स, त्याचं डेरिव्हेटिव्ह डी आय डी एक्स, हे साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, कॉस ऑफ एम कॉस इनवर्स एक्स, त्यानंतर एम कॉन्स्टंट कॉस इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस वन बाय अंडर रूट वन मायनस एक्स कर, मायनस वन बाय अंडर रूट वन मायनस एक्स कर, रूट वन मायनस एक्स करने मल्टिप्लाय केला रूट वन मायनस एक्स कर इंटू डी आय डी एक्स इजिकल टू एम मायनस एम कॉस ऑफ एम कॉस इनवर्स एक्स. आता ह्याला ह्याला परत डिफरन्शिएट करायचं, याचं दुसरा डेरिव्हेटिव्ह काढायचं. इथं यू इंटू व्ही, यू कॉन्स्टंट, अंडर रूट वन मायनस एक्स कर कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ डी आय डी एक्स इजिकल टू डी टू आय डी एक्स कर प्लस डी वाय डी एक्स कॉन्स्टंट ए, आणि डेरिव्हेटिव्ह अंडर रूट वन मायनस एक्स कर, वन अपॉइंट टू अंडर रूट वन मायनस एक्स कर, आणि डेरिव्हेटिव्ह वन मायनस एक्स कर इजिकल टू मायनस टू एक्स, डेरिव्हेटिव्ह वन मायनस एक्स कर इजिकल टू मायनस टू एक्स, तर इजिकल टू हे मायनस एम कॉन्स्टंट ह्याचं डेरिव्हेटिव्ह. आता पहिलं कॉस्ट डेरिव्हेटिव्ह काढायचं, मेन फंक्शन कॉस आहे, कॉस्ट डेरिव्हेटिव्ह मायनस साईन ऑफ एम कॉस इनवर्स एक्स, मायनस साईन ऑफ एम कॉस इनवर्स एक्स, त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी या कॉस्ट डेरिव्हेटिव्ह काढला की परत एम कॉस इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह, कॉस्ट डेरिव्हेटिव्ह मायनस साईन आलं त्याला एम कॉस इनवर्स एक्स कॉन्स्टंट तसं ठेवायचं. परत आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह एम कॉस इनवर्स एक्स, एम कॉन्स्टंट आणि कॉस इनवर्स डेरिव्हेटिव्ह मायनस वन बाय अंडर रूट वन मायनस एक्स कर. तर आर एजेसमध्ये थोडंसं सॉल्व केलं आहे, हे ॲज इट इज आहे, ह्याच्यात काही चेंज नाही आहे. रूट वन मायनस एक्स कर इंटू डी टू आय बाय डी एक्स कर, टू टू कॅन्सल, मायनस एक्स बाय अंडर रूट वन मायनस एक्स कर इंटू डी आय बाय डी एक्स, मायनस मायनस मायनस, तर ते मायनस एम स्क्वेअर झालं आणि हे मधलं जे आहे ते वाय आहे आपण अंडर रूट वन मायनस एक्स कर. तर आता आपण रूट वन मायनस एक्स करणे प्रत्येकाला मल्टिप्लाय करू, हे वन मायनस एक्स कर आहे इंटू डी टू आय बाय डी एक्स कर, हे एक्स डी आय बाय डी एक्स, याला रूट वन मायनस एक्स करणे मल्टिप्लाय केलं तर रूट निघून जाईल, तिथलं पण कॅन्सल होईल, ते पण कॅन्सल होईल, मायनस एक्स डी आय बाय डी एक्स. इथे काय केलं आपण, मल्टिप्लाय केलं अंडर रूट वन मायनस एक्स करणे ह्या स्टेपला, म्हणजे याला मल्टिप्लाय केल्यानंतर ही स्टेप आली आणि हेच त्याचं फायनल ॲन्सर आहे. आता याला सिमिलर प्रॉब्लेम आहे, त्याचं पण ॲन्सर जवळपास असं येतं आहे, फार तर प्लस मायनस फरक पडेल, एम स्क्वेअर आहे मायनस आहे, हे सेम असं देतं आहे. ते कॉस ऑफ एम कॉस इनवर्स एक्स आहे, जसं आपण आता साईन ऑफ एम कॉस इनवर्स एक्स घेतलं तसंच कॉस ऑफ एम कॉस इनवर्स एक्स आहे. तर तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा, तुम्ही सेल्फ करा, सिमिलरच आहे, तेवढेच स्टेप आहेत. पुढचं प्रॉब्लेम आपण घेऊ, वाय इक्वल्स टू लॉग एक्स प्लस रूट एक्स कर प्लस एक्स कर रेस्ट एम. याच्यामध्ये पहिल्यांदा मी हे एम मल्टिप्लाय करतो, एम लॉग एक्स प्लस रूट एक्स कर प्लस एक्स कर एम लॉग एक्स प्लस रूट एक्स कर प्लस एक्स कर इक्वेशन नंबर वन. आता याचं डेरिव्हेटिव्ह काढतो, डिवायड बाय डी एक्स इक्वल टू एम कॉन्स्टंट लॉग एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एफ ऑफ एक्स एम कॉन्स्टंट लॉग एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एफ ऑफ एक्स परत एक्स डेरिव्हेटिव्ह वन अंडर रूट डेरिव्हेटिव्ह वन अपॉन टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर परत एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह टू एक्स ए स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह झिरो. पुन्हा बघा वायचं डेरिव्हेटिव्ह डी आय डी एक्स
m constant log f of x to 1 upon f of x x dare 1 under root x square plus a square 1 upon 2 under root x square plus a square x square dare 2 2x 2 to cancel dela पर सिंप्लीफाई करूं m डिवाइडेड बाय x प्लस अंडर रूट एक्स कर प्लस ए स्क्वायर m डिवाइडेड बाय x प्लस अंडर रूट एक्स कर प्लस ए स्क्वायर एलसीएम रूट एक्स कर प्लस ए स्क्वायर प्लस x रूट एक्स कर प्लस ए स्क्वायर प्लस एक्स कैंसिल रूट एक्स कर प्लस ए स्क्वायर प्लस एक्स कैंसिल एक मल्टीप्लाई कर दो डिनोमीटर रूट एक्स कर प्लस ए स्क्वायर इंटू डी ऑफ डी इजिकल टू एम रूट एक्स कर प्लस ए स्क्वायर इंटू डी ऑफ डी एक्स इजिकल टू एम रूट एक्स कर प्लस ए स्क्वायर इंटू डी बाय डी एक्स इक्वल टू एम अंत यू इंटू वी रूल वापरतो रूट एक्स कर प्लस ए स्क्वायर कॉन्स्टंट डी रूट ऑफ डी बाय डी एक्स इक्वल टू डी टू बाय डी स्क्वायर रूट एक्स कर प्लस ए स्क्वायर कॉन्स्टंट डी टू बाय डी स्क्वायर प्लस डी बाय डी एक्स कॉन्स्टंट डी रूट ऑफ अंडर रूट एक्स कर प्लस ए स्क्वायर 1 upon 2 under root x square plus a square into 2x root x square plus a square constant d divided by d square d divided by d is constant under root x square plus a square 1 upon 2 under root x square plus a square into d root of x square is equal to 2x and d root of m is equal to 0 m constant then 2 to cancel kar do par dekhna multiply kar do root x square plus a square ne मल्टीप्लाइड बाय रूट एक्स कर प्लस ए स्कर तो रूट एक्स कर प्लस ए स्कर इंटू रूट एक्स कर प्लस ए स्कर इजिकल टू एक्स कर प्लस ए स्कर इंटू डी डिवाइड बाय डी स्कर कैंसिल प्लस एक्स डिवाइड बाय डी एक्स इजिकल टू जीरो इट इज आंसर पुनः एकदा आपण बघू काय केलं ते हे यमने मल्टीप्लाय केलं लॉग थ्रूल आहे इंडेक्स मल्टीप्लाय करता येतो फर्स्ट डे टू काढलं वायच डे टू डी बाय डी एक्स ही टर्म आपल्याकडे आलेली आहे पहिलं एम कॉन्स्टंट लॉग ए फॉव एक्स वन अपॉन ए फॉव एक्स एक्स डे टू वन अंडर रूट वन बाय टू अंडर रूट एक्स कर प्लस ए स्कर परत एक्स करत डे टू एक्स ए स्कर झिरो हे टू टू कॅन्सल एल सी एम रूट एक्स कर प्लस ए स्कर प्लस एक्स परत रूट एक्स कर प्लस ए स्क्वायर प्लस एक्स कैंसल इन इकड़े मल्टीप्लाय करा रूट एक्स कर प्लस ए स्क्वायर इंटू डी बाय डी एक्स इजिकल टू एम हेला डिफरेंशिएट करते परत यू इंटू वी यू कॉन्स्टंट रूट एक्स कर प्लस ए स्क्वायर कॉन्स्टंट डी रूट ऑफ डी बाय डी एक्स इजिकल टू डी टू बाय डी एक्स स्क्वायर डी बाय डी एक्स कॉन्स्टंट अंडर रूट वन अपॉइंट टू अंडर रूट एक्स कर प्लस ए स्क्वायर इंटू डी रूट ऑफ एक्स स्क्वायर इजिकल टू टू एक्स टू टू कैंसल त्याला थ्रू आउट मल्टीप्लाय करा रूट एक्स कर प्लस ए स्क्वायर मल्टीप्लाय केलं तर हे स्क्वायर प्लस ए स्क्वायर इंटू डी डिवाय बाय ए स्क्वायर परत त्याला रूट एक्स कर प्लस ए स्क्वायरने मल्टीप्लाय करा फक्त एक्स डिवाय बाय एक्स आहे इजिकल टू झिरो असा ते प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम घेऊ आपण नेक्स्ट लॉग ऑफ लॉग टू एक्स. पहिलं डे टू काढतो फर्स्ट ऑर्डर डे टू वाय इक्वल्स टू लॉग ऑफ लॉग टू एक्स तो डी बाय डी एक्स इजिकल टू लॉग ए फॉर एक्स वन अपॉन ए फॉर एक्स वन अपॉन ए फॉर एक्स वन अपॉन लॉग टू एक्स लॉग टू एक्स तो डे टू वन अपॉन टू एक्स पर टू एक्स डे टू टू लॉग ए फॉर एक्स वन अपॉन ए फॉर एक्स वन अपॉन लॉग टू एक्स पुनः वन अपॉन लॉग टू एक्स पर लॉग टू एक्स डे टू वन अपॉन टू एक्स टू एक्स डे टू टू ते टू टू कॅन्सल करतो
एक्स ने इकड़ मल्टीप्लाई करते एक्स डी बाई डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन लॉग टू एक्स शक्य तो फर्स्ट डेरिवेटिव जो है तो त्याला सिंप्लिफाय करायचं एक्स डी बाई डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन लॉग टू एक्स आता याला परत डिफरेंशिएट करतो सेकंड ऑर्डर डेरिवेटिव इथे यू इन टू वी एक्स कॉन्स्टंट डी वाय बाय डी एक्स डे टू डी टू वाय बाय डी एक्स कर प्लस डी वाय बाय डी एक्स कॉन्स्टंट एक्स डे टू वन एक्स कॉन्स्टंट डी वाय बाय डी एक्स डे टू डी टू वाय बाय डी एक्स कर डी वाय बाय डी एक्स कॉन्स्टंट एक्स डे टू वन वन अपॉन लॉग टू एक्स डे टू माइनस वन अपॉन लॉग टू एक्स कर माइनस वन बाय लॉग टू एक्स कर परत लॉग टू एक्स डे टू वन अपॉन टू एक्स आणि पुन्हा टू एक्स डे टू टू लॉग टू एक्स डे टू वन अपॉन टू एक्स डे टू 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 कॅन्सल करतो या ठिकाणी हे वन अपॉन एफ ऑफ एक्स डे टू मायनस वन बाय एफ ऑफ एक्स स्क्वेअर वन अपॉन एफ ऑफ एक्स मायनस वन बाय एफ ऑफ एक्स स्क्वेअर आणि परत लॉग टू एक्स डे टू वन अपॉन टू एक्स डे टू टू आता एक लक्षात घ्या या ठिकाणी वन अपॉन लॉग टू एक्स ती व्हॅल्यू इक्वेशन सेकंडमध्ये एक्स डी आवड एक्स आहे ती आपण इथं ठेवू इथे ॲडजस्टमेंट करू म्हणजे काय होतं आता बघा वाटल्यास मी एक स्टेप घेतो म्हणजे लक्षात येईल एक्स डी टू आय बडी एक्स कर प्लस डी आय बडी एक्स इकडे ट्रान्सफर केलं तरी चालेल इकडे शिफ्ट करू आपण हे मायनस तर प्लस होईल आणि वन अपॉन लॉग टू एक्सचं स्क्वेअर करतो मी इंटू वन बाय एक्स इक्वल टू झिरो एक तिकडे शिफ्ट केलं म्हणजे प्लस झालं आणि मायनस वन बाय लॉग टू एक्स आहे मायनस वन बाय लॉग टू एक्स तर वन अपॉन लॉग टू एक्सचं स्क्वेअर तर आता वन बाय लॉग टू एक्सची व्हॅल्यू आहे आपल्याकडं एक्स डी आय बाय डी एक्स वन अपॉन लॉग टू एक्स म्हणजे एक्स डी आय बाय डी एक्स आहे इथं तर त्याचं स्क्वेअर हे एक्स डी आय बाय डी एक्स आहे वन अपॉन लॉग टू एक्स म्हणजे एक्स डी आय बाय डी एक्स आहे स्क्वेअर इंटू वन बाय एक्स इक्वल टू झिरो फ्रॉम इक्वेशन सेकंड एक्स डी टू आय बाय डी एक्स कर प्लस डी आय बाय डी एक्स म्हणजेच एक्स डी टू आय बाय डी एक्स कर प्लस डी आय बाय डी एक्स प्लस आता हे एक्स स्क्वेअर होतं आहे एक्स स्क्वेअर त्यातलं एक एक्स कॅन्सल करतो म्हणजे हे एक्स इंटू डी आय बाय डी एक्स होल स्क्वेअर होतं आहे इट्स इक्वल टू झिरो एक्स स्क्वेअर म्हटलं एक एक्स कॅन्सल केलं एक्स राहिला डी आय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो असं प्रॉब्लेम आहे शेवटी थोडीशी ॲडजस्टमेंट आहे पण काय असं अवघड नाही तर पुन्हा बघू आपण काय केलं ते लॉग एफ ऑफ एक्स वन अपॉन एफ ऑफ एक्स वन अपॉन लॉग टू एक्स वन बाय टू एक्स टू एक्स डे टू 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 कॅन्सल एक्स डी आय बाय डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन लॉग टू एक्स इवन टू वी एक्स कॉन्स्टंट डी टू आय बाय डी एक्स कर डी आय बाय डी एक्स कॉन्स्टंट एक्स डे टू वन वन अपॉन एफ ऑफ एक्स मायनस वन अपॉन एफ ऑफ एक्स कर मायनस वन बाय एफ ऑफ एक्स कर परत लॉग टू एक्सचं डे टू वन अपॉन टू एक्स इंटू टू ह्याचं डे टू 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 कॅन्सल हे मायनसलं इकडं पूर्ण शिफ्ट केलं आहे आणि ह्याला वन बाय लॉग टू एक्सचं होल स्क्वेअर केलं आहे इथं आणि वन बाय लॉग टू एक्सची व्हॅल्यू आहे एक्स डी आय एक्स इक्वेशन सेकंडमध्ये वन बाय लॉग टू एक्स इक्वल टू एक्स डी आय एक्स आहे तर ती सबस्टिट्यूट करून मग नंतर हा स्क्वेअर पण सॉल्व केला एक्स स्क्वेअर इथलं एक्स कॅन्सल करून एक्स इंटू डी आय डी एक्स स्क्वेअर तर असं देत आहे सर या ठिकाणी येतं नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू आता हे हा जो प्रॉब्लेम आहे हे स्टँडर्ड क्वेश्चन आहे म्हणजे त्याचा रिझल्ट पण आहे ऑब्जेक्टिव्हमध्ये आलं तर आपण डायरेक्ट आन्सर म्हणजे फॉर्म्युलाच आहे याचं डी टू आय बाय डी एक्स स्क्वेअर झिरो असतो सेकंड ऑर्डर डे टू ह्याच्यामध्ये काही का असणार याचा फर्स्ट डे टू वाय बाय एक्स असतो आपण इम्प्लिसिटमध्ये बघितलं आहे
इम्प्लिसिट फंक्शन मध्ये आपण हे बघितलेलं आहे. इथं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वाय बाय एक्स असतो आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह झिरो असतो. याचा एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स स्क्वेअर प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू झिरोचा या ठिकाणी लक्षात घ्या. आता आपण याच्यामध्ये फक्त सब्जेक्टिव्हमध्ये जर का क्वेश्चन विचारला गेला तर कसं सॉल्व्ह करायचं त्याचे पण एक दोन मेथड आहेत, तर त्या पद्धतीने आपण करू. त्यात एक सिम्पल मेथड आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर मी याला एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल्स टू झिरो याला मी एक्स स्क्वेअरने डिवाईड करतो, डिवाइड बाय एक्स स्क्वेअर, पुन्हा एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर कॅन्सल, ए प्लस टू एच इन टू वाय बाय एक्स बी इन टू वाय बाय एक्स स्क्वेअर इक्वल टू झिरो. ए प्लस एक्स स्क्वेअरने डिवाईड करतो तर वाय बाय एक्सला एम ठेवतो, लेट वाय बाय एक्स इक्वल टू एम. ए प्लस टू एच इंटू एम, ए प्लस टू एच एम प्लस बी एम स्क्वेअर इक्वल्स टू झिरो. अरे एक क्वाड्रेटिक आहे, फॉर्म्युल्याने त्याचे रूट काढता येतात, हे मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन ट्वाईस ए. एम ए ए बी आणि सी तर मायनस बी मायनस टू एच प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर म्हणजे इथं स्क्वेअर फोर ए सी म्हणजे फोर ए बी अपॉन ट्वाईस ए, ट्वाईस ए म्हणजे टू बी. फक्त त्याला ऑर्डर बदलून घेऊ वाटलंस, म्हणजे ह्याला असं घेतात बी एम स्क्वेअर प्लस टू एच एम प्लस ए इक्वल्स टू झिरो. तर हे ए आहे बी आणि सी तर मायनस बी मायनस टू एच प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर फोर ए सी फोर ए बी अपॉन ट्वाईस ए. त्याच्यामध्ये आता आपण हे हे काय काहीतरी आलं समजा, तर हे कॉन्स्टंट आहे, ह्याच्यात काही एक्स वाय नाही, कॉन्स्टंट. आणि यमला आपण वाय बाय एक्स घेतलं आहे, कन्सिडर केलं आहे इथं, लेट वाय बाय एक्स इक्वल टू एम, वाय बाय एक्स इक्वल टू एम इथं आहे आपण घेतलं आहे, वाय बाय एक्सला आपण एम घेतलं, त्यामुळे ते हे एम म्हणजे वाय बाय एक्स परत देऊन टाकू, वाय बाय एक्स इक्वल टू के म्हणजे वाय इज इक्वल टू के एक्स आहे, वाय इज इक्वल टू के एक्स. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढतो वाय इज इक्वल टू के एक्स, तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू के, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू के. परत दुसरा डेरिव्हेटिव्ह काढतो डी टू वाय बाय डी एक्स कर इज इक्वल टू झिरो, केचा डेरिव्हेटिव्ह झिरो. तर अशा पद्धतीने आपण ह्याला ऑपरेट केलं आहे. तरी परत येतं बघा, ही फक्त सब्जेक्टिव्हसाठी मेथड आहे, ऑब्जेक्टिव्ह तर आपल्याला डायरेक्ट लक्षात ठेवायचं. याच्यात ए एच बीच्या जागेवर कुठल्या पण व्हॅल्यू येऊ शकतं. त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह वाय बाय एक्स असतो आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह असतो झिरो. तर आता बघा एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल्स टू झिरो, डिवाइड बाय एक्स स्क्वेअर केला, एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर कॅन्सल, एक्स आणि स्क्वेअर कॅन्सल, ए प्लस टू एच इंटू वाय बाय एक्स प्लस बी इंटू वाय बाय एक्स स्क्वेअर इक्वल टू झिरो, लेट वाय बाय एक्स इक्वल टू एम, वाय अपॉन एक्स इक्वल टू एम, ए प्लस टू एच एम प्लस बी एम स्क्वेअर इक्वल टू झिरो ए. म्हणजेच बी एम स्क्वेअर प्लस टू एच एम प्लस ए क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, ए बी सी क्वाड्रेटिकचा फॉर्म्युला वापरला एम इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन ट्वाईस ए. आता हे डेरिव्हेटिव्हचं पार्ट एकदम सिंपल आहे, बाकीचं कॅल्क्युलेशन आपण केलं आहे सिम्प्लिफिकेशन. एम वाय बाय एक्स एक काही जरी आलं तरी ती कॉन्स्टंट आहे, किंवा तसं ठेवलं तरी त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरोच येणार आहे, असंही झिरोच येणार आहे. फक्त आपण त्याला के घेतलं आहे कॉन्स्टंट, वाय इज इक्वल टू के एक्स आला मल्टिप्लाय केलं, त्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह के एक्स डेरिव्हेटिव्ह के आहे, सेकंड डेरिव्हेटिव्ह झिरो आहे. तर अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं. आता हा प्रॉब्लेम बघा, वाय इक्वल्स टू ई रेज टू एम कॉस इनवर्स एक्स. आता इथं आपण कॉस इनवर्स एक्सच्या ऐवजी
सॅन युनिवर्स एक्स आलं तरी हाच प्रॉब्लम येतो. असे पण प्रॉब्लम असतात, कॉस युनिवर्सिटी वगैरे सॅन युनिवर्स एक्स असणार आहे. तर आता पहिला सॉल्व करतो, हे फर्स्ट डी ऑफ डी एक्स इक्वल टू ई रेस टू एम कॉस युनिवर्स एक्स इंटू एम इंटू डी रेट ऑफ कॉस युनिवर्स एक्स इक्वल टू मायनस वन बाय अंडर रूट वन मायनस एक्स कर. चेन रूल वापरले, ई रेस टू कॉस इट ई रेस टू एम कॉस युनिवर्स एक्स डे टू ई रेस टू एम कॉस युनिवर्स एक्स आहे, परत एम कॉन्स्टंट कॉस युनिवर्स डे टू मायनस वन बाय अंडर रूट वन मायनस एक्स कर. आता हे इकडे मल्टिप्लाय करतो, रूट वन मायनस एक्स कर इंटू डी बाय डी एक्स इक्वल टू मायनस एम एम इंटू मायनस वन मायनस एम, याला वाय ठेवतो मायनस एम वाय, म्हणजे कॅल्क्युलेशन कमी होतं. ई रेस टू एम कॉस युनिवर्स एक्स म्हणजे वाय, तर त्याला वाय घेतलं. हा फर्स्ट डे टू झाला, आता याला परत डिफरन्शिएट करतो सेकंड डे टू ई इंटू व्ही रूट वन मायनस एक्स कर कॉन्स्टंट डी रेट ऑफ डी ऑफ डी एक्स इक्वल टू डी टू ऑफ डी एक्स कर डी टू ऑफ डी एक्स कर प्लस डी ऑफ डी एक्स कॉन्स्टंट डी रेट ऑफ अंडर रूट वन मायनस एक्स कर इक्वल टू वन अपॉन टू अंडर रूट वन मायनस एक्स कर डी रेट ऑफ वन मायनस एक्स कर इक्वल टू मायनस टू एक्स रूट वन मायनस एक्स कर कॉन्स्टंट डी रेट ऑफ डी ऑफ डी एक्स इक्वल टू डी टू ऑफ डी एक्स कर डी ऑफ डी एक्स कॉन्स्टंट डी रेट ऑफ अंडर रूट वन मायनस एक्स कर वन अपॉन टू अंडर रूट वन मायनस एक्स कर डी रेट ऑफ वन मायनस एक्स कर इक्वल टू मायनस टू एक्स मायनस एम कॉन्स्टंट डी रेट ऑफ वाय इक्वल टू डी ऑफ डी एक्स मायनस एम कॉन्स्टंट डी रेट ऑफ वाय इक्वल्स टू डी ऑफ डी एक्स दॅट टू टू कॅन्सल. आता इथे एक ॲडजस्टमेंट आहे, हे अंडर रूट वन मायनस एक्स कर जे आहे ना, तर ते मल्टिप्लाय करायचं प्रत्येकाला, प्रत्येक स्टेपला अंडर रूट वन मायनस एक्स करून मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय रूट वन मायनस एक्स कर बोथ साईड्स दोन्ही साईडला मल्टिप्लाय करायचं. तर याला जर मल्टिप्लाय केलं रूट वन मायनस एक्स करणे, तर ते वन मायनस एक्स कर इंटू डी टू आय पण एक्स करतं, वन मायनस एक्स कर इंटू डी टू आय पण एक्स कर, याला मल्टिप्लाय केलं परत हे कॅन्सल होतं मायनस एक्स डी आय पण एक्स इक्वल टू याला मल्टिप्लाय करायचं मायनस एम अंडर रूट वन मायनस एक्स कर इंटू डी आय बाय डी एक्स. तर याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे सेकंड इक्वेशनमध्ये, रूट वन मायनस एक्स कर इंटू डी आय बाय डी एक्स इक्वल टू मायनस एम वाय, रूट वन मायनस एक्स कर इंटू डी आय बाय डी एक्स इक्वल टू मायनस एम वाय मायनस एम इंटू मायनस एम वाय फ्रॉम इक्वेशन सेकंड, म्हणजेच हे प्लस एम स्क्वेअर वाय झालं, म्हणजे वन मायनस एक्स कर इंटू डी टू आय बाय डी एक्स कर मायनस एक्स डी आय बाय डी एक्स इक्वल टू एम स्क्वेअर वाय, हे इज आन्सर. अशा पद्धतीने आपण सॉल्व केलं, तर पुन्हा बघा कसं आलं ते. या ठिकाणी वाय गोष्ट ई रेस टू एम कॉस युनिवर्स एक्स आहे, त्याचं फर्स्ट डे टू डी वाय डी एक्स ई रेस टू एम कॉस युनिवर्स एक्स परत एम कॉन्स्टंट कॉस युनिवर्स डे टू मायनस वन बाय अंडर रूट वन मायनस एक्स कर, याने मल्टिप्लाय करतो रूट वन मायनस एक्स कर इंटू डी वाय डी एक्स इक्वल टू हे मायनस एम आणि हे वाय, हे इक्वेशन नंबर वन फ्रॉम इक्वेशन नंबर वन. याच्याबद्दल वाय ठेवलं, त्याला परत डिफरन्शिएट करतो यू इंटू व्ही हे यू हे व्ही रूट वन मायनस एक्स कर कॉन्स्टंट डी टू आय डी एस कर प्लस डी वाय डी एस कॉन्स्टंट वन अपॉन टू अंडर रूट वन मायनस एक्स कर
into derivative of 1 minus x square is equal to minus 2x minus m constant derivative of y is equal to dy by dx. आता ह्या प्रत्येकाला रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करायचं. इथं हे रूट निघून जात आहे, इथे कॅन्सल होतं आणि इथे काहीच नाही, त्यामुळे परत येते. म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी टू वाय बाय डी स्क्वेअर मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस एम डी वाय बाय डी एक्स म्हणजे अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स, तर ते मायनस एम वाय होते म्हणजेच एम स्क्वेअर वाय. 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी टू वाय बाय डी स्क्वेअर मायनस एक्स डी वाय डी एक्स इक्वल टू एम स्क्वेअर वाय. हे झालं त्याचं फायनल आन्सर. हा प्रॉब्लेम आहे, सिम्पल आहे, तर ते आपण बघू. त्याला पहिलं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढतो. टू वाय डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय एक्स अंडर रूटचं 1 अपॉन 2 अंडर रूट एक्स प्लस 1 प्लस 1 अपॉन 2 अंडर रूट एक्स मायनस 1 टू वायचं डेड डी वाय बाय एक्स आहे अंडर रूटचं 1 बाय 2 अंडर रूट एक्स प्लस 1 1 अपॉन 2 अंडर रूट एक्स मायनस 1. आता हे 2 जे आहे ते कॉमन काढून मल्टिप्लाय करू वाटल्यास 4 डी वाय बाय एक्स इज इक्वल टू आणि इथले एल सेम काढतो रूट एक्स प्लस 1 इंटू रूट एक्स मायनस 1 एल सी एम वरती रूट एक्स मायनस 1 प्लस रूट एक्स प्लस 1 1 बाय 2 कॉमन काढून मल्टिप्लाय केलं, सिम्प्लिफाय करतो फर्स्ट डेरिव्हेटिव्हला. आता याला परत वाय ठेवू शकतो आपण 4 डी वाय डी एक्स इज इक्वल टू वाय अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. याला एका रूटमध्ये घेतो आणि एक्स प्लस 1 इंटू एक्स मायनस 1 म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 1. इवन आता हे पण इकडं मल्टिप्लाय करतात, याची व्हॅल्यू वाय ठेवलं आहे फ्रॉम इक्वेशन नंबर 1. तर हे इकडं मल्टिप्लाय करतो 4 अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू डी आय डी एक्स इज इक्वल टू वाय. 4 अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू डी आय डी एक्स इक्वल टू वाय. आता याला डिफरन्शिएट करू. हे 4 तर कॉन्स्टंट आहे, रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 कॉन्स्टंट, डेरिवेटिव्ह ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 कॉन्स्टंट, डेरिवेटिव्ह ऑफ डी वाय बाय डी एक्स डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स कॉन्स्टंट 1 अपॉन 2 अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू 2 एक्स रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 कॉन्स्टंट, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स कॉन्स्टंट 1 अपॉन 2 अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 डेरिवेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 एक्स आणि डेरिवेटिव्ह ऑफ वाय इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. 2 2 कॅन्सल, 2 2 काढले. याला आता आपण या ठिकाणी सिम्प्लिफाय करायचे, तर एक स्टेप मी इथे घेतो याच्यामध्ये. परत इथे याला रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 मल्टिप्लाय करतो, म्हणजे मल्टिप्लाय रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 बोथ साईड्स मल्टिप्लाय करू. हे 4 आहे, याला मल्टिप्लाय केलं तर एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू डी डी वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 मल्टिप्लाय केलं एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू डी डीवाय बाय डी एक्स स्क्वेअर याला मल्टिप्लाय केलं एक्स डी वाय बाय डी एक्स इक्वल टू रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू डी वाय बाय डी एक्स. आणि याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू डी वाय बाय डी एक्स वाय अपॉन 4 रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू डी अपॉन एक्स वाय अपॉन 4 ती व्हॅल्यू आपण ठेवू. एकतर 4 बाजूला ठेवून आपण याला मल्टिप्लाय केलं, हे
रूट एक्स कर माइनस वन इन प्रत्येका मल्टीप्लाय केलं तर ती वाय अपॉन फोर आहे ते तिथे ठेवतो म्हणजे काय होते आता फोर इंटू एक्स कर माइनस वन इंटू डी टू वाय बाय डी एक्स कर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स इजिकल टू वाय अपॉन फोर परत याला आपण सेकंड नंबर देऊ वाय अपॉन फोर डे मल्टीप्लाय करतो इकडं सिक्सटीन इंटू एक्स कर मायनस वन इंटू डी टू वाय बाय डी एक्स कर प्लस फोर टू फोर सिक्सटीन एक्स डी वाय बाय डी एक्स इजिकल टू वाय या पद्धतीनं मल्टिप्लाय करतो तर हे परत एकदा बघा काय केलं टू वाय डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स अंडर रूटचं वन अपॉन टू अंडर रूट एक्स प्लस वन वन बाय टू अंडर रूट एक्स मायनस वन वन बाय टू कॉमन काढून अपॉन टूला इंटू टू केलं तर ते फोर झालं सेल सेम काढला एक्स मायनस वन प्लस एक्स प्लस वन हे वाय घेतलं हे अंडर रूट एक्स कर मायनस वन याला इकडे घ्यायचं फोर अंडर रूट एक्स कर मायनस वन डी वाय बाय डी एक्स इजिकल टू वाय याला सेकंड नंबर तर याला डिफरन्स किंवा वाय आपण फोर केलं तरी चालतं हे फोर याला यू इंटू वी आणि डेरिव्हेटिव्ह काढलं यू कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ वी वी कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ यू वन बाय टू अंडर रूट एक्स कर मायनस वन इंटू टू एक्स आणि वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स टू टू कॅन्सल केलं रूट एक्स कर मायनस वन प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं एक्स कर मायनस वन इथे कॅन्सल एक्स डी वाय बाय डी एक्स तिकडे मल्टिप्लाय झालं याच्याबद्दल आपण वाय ठेवू या टर्मबद्दल वाय हे वाय अपॉन फोर तिथं वाय अपॉन फोर ठेवलं तर फोरने इकडं मल्टिप्लाय करू आणि हे त्याचं आन्सर येतं तर अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम कम्प्लीट केलेला आहे आणखीन एक दोन प्रॉब्लेम त्याचे आहेत ते घेतले की आपण त्यातली जी सेकंड टाईप आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन त्याला स्टार्ट करू काही प्रॉब्लेम ह्याच्यातले सब्जेक्टिव्ह पण आहेत काही ऑब्जेक्टिव्ह आहेत तर ती दोन्ही कंबाईन करून आपण घेऊ